काँग्रेसचे आमदार नारायण राणे आणि कंपूने जिल्ह्यात आणलेल्या झोडा तोडा फोडा मारा रक्त सांडा नाहीतर कुणाचा तरी जीव घ्या या राजकारणाला गेल्या 2-2.5 वर्षात शिवसेनेनं मूठ मारी दिली आणि सकारात्मक विकासाचं राजकारण आणून जिल्ह्यात शांतता आणि निर्भयता प्रस्थापित करण्यात शिवसेना यशस्वी झाली असं प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी दोडामार्ग इथं केलं. निमित्त होतं शिवसेनेच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाचं. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार विनायक राऊत यांनी प्रचार कार्यालयाचं उद्घाटन केलं. यावेळी 3 जिल्हा परिषद आणि 6 पंचायत समितीसाठी अर्ज दाखल केलेले उमेदवार शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसैनिकांचा उत्साह आणि आवेश पाहता आपल्याला दुसऱ्या कोणाची यापुढे गरज भासेल असं वाटत नाही. आपल्याला यापुढे निवडणुका लढवायच्या आणि जिंकायच्या आहेत त्या केवळ शिवसैनिकांच्याच जीवावर असं सांगून राऊत यांनी शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये स्फुल्लिंग जागवलं. आज ह्या जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने शिवसैनिकांचा उत्साह आणि शिवसैनिक ज्या आवेशाने ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आलेले आहेत ते पाहिल्यानंतर जिल्ह्यामध्ये आता आपल्याला दुसऱ्या कोणाची गरज भासेल कामकाज करायला असं मला वाटत नाही. मला खात्री आहे तुम्ही जे उमेदवार जे बसलेले आहात हे सगळेच उमेदवार हे शिवसेना पक्षाचे निष्ठावान असे कार्यकर्ते आहात. तुमच्यातून ह्या जिल्ह्या ह्या तालुक्याचा विकास सर्वांगीण विकास करण्याचा उद्देश आम्ही मनामध्ये ठरवलेला आहे तो तुमच्या माध्यमातून सार्थ होईल पण ज्यांच्या सहकार्याने तुम्ही ही निवडणूक लढवून यशस्वी होणार आहेत हे तुमचे कार्यकर्ते खऱ्या अर्थाने तुमच्या विजयाचे शिल्पकार आहेत. गावातील ग्रामस्थ तुमच्या विजयाचे शिल्पकार आहेत. त्यामुळे तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि 21 तारीख मतदानाची जी तारीख आहे त्या दिवसापर्यंत आणि त्याच्याही पुढेपर्यंत आपण लोकसेवक आहोत या भूमिकेतून जागृत राहायला पाहिजे सावध राहायला पाहिजे लोकांची कामं करायला पाहिजे. काही थापेबाजी करतील काही इतर गैरव्यवहार करतील त्याकडे लक्ष द्या आणि एक चांगल्या पद्धतीचं वातावरण हे जिल्ह्यामध्ये मागच्या 2-2.5 वर्षापासून सुरू केलेलं आहे. त्या काँग्रेसच्या नारायण राणेच्या कंपूच्या ते चाललेलं जे राजकारण होतं ते झोडा तोडा फोडा मारा रक्त सांडा नाही तर कोणाचे तरी जीव घ्या अशा पद्धतीचं नारायण राणे आणि कंपनीचं जे राजकारण होतं त्याच्यातून ह्या जिल्हावासियांना मुक्तता देऊन एक सर्व लोकांना स्वातंत्र्य निर्भयता शांतता ही या जिल्ह्यामध्ये निर्माण करण्यासाठी शिवसेना 100% यशस्वी झालेली आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा हे आपल्याला करायचं आहे. पण पुनश्च एकदा ह्या तालुक्यातील शिवसैनिकांना चांगले सुखीचे दिवस येऊ भगवंताच्या कृपेने देवदेवतांच्या कृपेने तुम्हाला एक चांगलं निरोगी आयुष्य मिळो आणि राजकारणामधलं चांगलं भरभराट प्राप्त हो यासाठी सर्वांनी अगदी गावागावातून प्रचंड संख्येने धनुष्यबाणाचे बटण कशी दाबली जातील यासाठी लोकांना आपले विचार आणि आपलं ध्येयधोरणं पटवून द्या सर्वांना शुभेच्छा. यावेळी तालुका प्रमुख बाबूराव धुरी संपर्क प्रमुख श्री धाऊसकर जिल्हा बँक संचालक प्रकाश परब आदींनी आपले विचार मांडले. जिल्हा उपाध्यक्ष गणेश प्रसाद गवस यांनी सूत्रसंचालन केलं. तालुका संघटक संजय गवस यांनी आभार मानले. प्रभाकर धुरी, कोकण नाव, दोडामार्ग.